subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. येणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना महाविकास आघाडीचे आदरणीय मंत्री महोदय अस्लमजी शेख साहेब, आमदार आणि नवी मुंबईचे प्रभारी शशिकांतजी शिंदे साहेब, प्रशांतजी पाटील साहेब, शिवसेनेचे उपनेते आणि ज्यांचा सत्कार आत्ताच आपण केलेला आहे असे विजयजी नाका साहेब, शिवसेना प्रमुख, शिवसेनेचे शहर प्रमुख आदरणीय विठ्ठलजी मोरे साहेब, अनिलजी कौशिक साहेब, संतरे साहेब, त्याचप्रमाणे या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, वास्तविक पाहता सर्वांची नावं घेतल्यानंतर पुढे आपल्याला बोलण्यासाठी अतिशय कमी वेळ मिळेल आणि या महाविकास आघाडीच्या तयारीसाठी उपस्थित असणारी महाविकास आघाडीचे निष्ठावंत सर्व कार्यकर्ते, प्रथमतः आपणा सर्वांना नम्र अभिवादन करतो. वास्तविक पाहता गेल्या 2 ते 3 महिन्यापासून आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रत्येक नोडवर अशा प्रकारच्या मीटिंग आयोजित करत आहोत. आज राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस किंवा शिवसेना या तिन्ही पक्षाच्या माध्यमातून आपण येणाऱ्या निवडणुकीला महाविकास आघाडीच्या माध्यमातून सामोरे जात असताना कार्यकर्त्यांमध्ये एक मनोमिलन व्हायला पाहिजे, कार्यकर्त्यांचं एकमत व्हायला पाहिजे. या अनुषंगाने खऱ्या अर्थाने आपण प्रत्येक नोडमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम घेत आहोत. वाशी नोडला तुमचं आमचं भाग्य आहे, आज अस्लमजी शेख साहेब आपल्याला लाभलेले आहेत. गृहनिर्माण मंत्री आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेब सुद्धा 5 ते 10 मिनिटात या ठिकाणी येणार आहे. अशा थोर व्यक्तींचं मार्गदर्शन तुम्हा आम्हाला लाभत असताना या निवडणुकीला खऱ्या अर्थाने एकजुटीने, एका विचाराने आपल्याला सामोरं जायचं आहे. नवी मुंबईमध्ये असणारी घराणेशाही ही कुठेतरी यांना थोपवण्यासाठी तुम्हा आम्हाला एक होणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर 23 वर्षाचा कार्यकर्ता महापौर होतो आणि 60 वर्षाचा कार्यकर्ता मात्र उपमहापौर होतो. अशा प्रकारची या नवी मुंबईमध्ये नीती असताना या नीतीला कुठं थांबवण्यासाठी तुम्हा आम्हाला एका विचाराने, एका दिशेने प्रवास करणं अत्यंत गरजेचं आहे. वास्तविक पाहता प्रत्येक प्रभागामध्ये, प्रत्येक वार्डामध्ये जे उमेदवार आपण देणार आहोत ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून देणार आहे. तुमचे आमचे सर्व नेते मंडळी याचा अभ्यास करून योग्य तो उमेदवार त्या ठिकाणी देणार आहे. त्यावेळेस जो कोण, ज्या पक्षाचा जो उमेदवार असेल त्याच्या पाठीमागे तुम्ही आम्ही ठामपणे उभे राहणं ही काळाची गरज आहे. आज तुम्ही जर बघितलं असेल तर संपूर्ण महाराष्ट्रभर ग्रामपंचायतीच्या निवडणुका झालेल्या आहेत. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये 70 ते 80% ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून विजय झालेला आहे. वास्तविक पाहता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जरी 100 नसला तरी मात्र असणारे उमेदवार किंवा असणारे कार्यकर्ते हे मात्र प्रत्येक पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. जरी 100 नसला तरी सुद्धा ते उमेदवार त्या ठिकाणी त्या महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणूनच त्या ठिकाणी येतात आणि आपली प्रजा सुद्धा एवढी शून्य झालेली आहे की योग्य उमेदवाराला निवडून आणण्याचं काम आज मतदार करीत आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या नवी मुंबईमध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये सामोरं जायचं आहे. विधान परिषदेमध्ये जर तुम्ही बघितलं असाल तर किमान 90% विजय घेऊन महाविकास आघाडी मोठ्या प्रमाणात विजयी झालेली आहे. आज आपली नवी मुंबई महापालिका असेल, औरंगाबाद असेल किंवा मीरा भाईंदर असेल, अंबरनाथ असेल, अनेक महापालिका या ठिकाणी निवडणुका होऊ इच्छित्यात त्या सर्व महापालिकेमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकवणं हे आज तुमचं आमचं कर्तव्य आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब किंवा सोनिया गांधीजी, राहुलजी गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी यांनी तुम्हा आम्हाला दिलेला विकासाचा दिशा, या दिशेवर ते खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हाला चालायचं आहे. आपल्या आजूबाजूला आपल्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक प्रकारचा एक संदेश देणं हे तुमचं आमचं किंवा काळाची गरज आहे असं म्हणलं तर वावं होणार नाही. मी नेहमीच सांगत असतो आपण निवडणुकीला सामोरे जातो परंतु खऱ्या अर्थाने निवडणुकीचा जो गाभा आहे
त्याला मात्र आपण स्पर्श करत नाही. म्हणून खऱ्या अर्थाने महापालिकेच्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या मतदार याद्या या तपासणं मात्र अत्यंत गरजेचं आहे. त्या ठिकाणी प्रत्येक उमेदवारानेच ते तपासणं, त्याच्यापेक्षा प्रत्येक कार्यकर्त्यांनी ती मतदार यादी वाचून घेणं आणि त्या मतदार यादीमध्ये तो मतदार हा नक्की कुणाचा आहे किंवा बाहेरच्या आणून त्याच्यात बोगस टाकलेले आहेत का याचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आपण मतदार यादीचा अभ्यास करू त्यावेळेस येणारी निवडणूक अतिशय सोपी जाईल, अवघड जाणार नाही. येणारी नोव्हेंबर महापालिकेची निवडणूक अतिशय सोपी आहे, परंतु तुम्ही कोणत्या दिशेने जाताय, कसे जाताय हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून यावेळेस अभ्यासपूर्वक मतदान करून नोव्हेंबरमध्ये किमान 80-90% आपण या नोव्हेंबर महापालिकेमध्ये विजयी होण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू आणि नोव्हेंबर महापालिकेवरती महाविकास आघाडीचा झेंडा आपल्या सर्वांच्या विचाराने सर्वांच्या सहकार्याने फडकल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.